जिल्ह्यात पावसाची नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गोदावरी नदीलाही पूर आलाय. रामकुंडावर दुतुंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय. रामकुंडावर पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महिन्याभरात तिसऱ्यांदा नांदगाव शहर आणि परिसरात पावसानं हाहाकार घातलेला आहे. शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. पाणी वाढू लागल्यानं फरशी पूल, दत्तमंदिर चौक, फुले चौक, गांधी चौकात पाणी शिरलं. नागरिक आणि व्यावसायिकांनी सामान आवळण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. औरंगाबादच्या वैजापूरमधला कोरडगाव पाझर तलाव फुटला. अतोनात पाऊस झाल्यानं भिंतीला तडे गेले आणि तलाव फुटला. त्यामुळे बोरसर गावात पाणी जायला सुरुवात झाली. खबरदारीसाठी गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. दरम्यान बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तलाव फुटल्यानं आलेल्या प्रवाहात ही मनोरुग्ण महिला वाहून गेली. तिला शोधण्याचं काम सुरू आहे. लातूरमध्ये मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडल्यानंतर मांजरा नदीला मोठा पूर आलाय. या पुरात लातूर तालुक्यातील सारसा गावातील 45 जण अडकले. त्यांचं बचाव कार्य सुरू झालंय. घरांना पुराच्या पाण्यानं वेढा दिल्यामुळे इथले नागरिक महिला मुलांसोबत पुराच्या पाण्यात अडकले होते. लातूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीमनं बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मार्गे बोट पाठवली आणि पुरात अडकलेल्या महिला मुलांना सुखरूपपणे सुरक्षित स्थळी आणलं. नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या 4 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. नायगाव तालुक्यातील टाकळी येथील मन्याड नदीच्या बंधाऱ्यात ते अडकले होते. चौघांपैकी एक जण बंधाऱ्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो तर इतर 3 जण मासेमारी करणारे होते. दुपारनंतर मन्याड नदीत पाण्याची पातळी वाढली त्यामुळे ते अडकून पडले होते. मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं. नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं. शहरातील श्रावस्तीनगर भागातून जाणाऱ्या नाल्याला पूर आल्यानं या भागात पाण्यानं वेढा दिला. अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं. वसंतनगर, मगनपुरा भागातही पावसाचं पाणी साचलं. हिंगोली जिल्ह्यात आज कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केलं. तर सोडेगाव येथील नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं शेकडो गावांचा संपर्क तुटलाय. परिसरातील सर्व शेती पुराखाली गेली आहे. नदीचं हे विकराळ रूप शांत करण्यासाठी डोंगरगाव पूल इथल्या महिलांनी गंगामायेची साडी जोळी खणा नारळानं ओटी भरून विधिवत पूजा केली आणि गंगामाय शांत हो असं साकडं घातलं. औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील हिवरा नदीला रात्री झालेल्या पावसामुळे पूर आला. त्यामुळे बनोटी गावात सुद्धा पाणी शिरलं. रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली. पूर आल्यानं गावांचा संपर्क तुटलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे